हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला टर्किश डिलाइट बनवून दाखवणार आहे। टर्किश डिलाइट एक स्वीट रेसिपी आहे। बाउल मध्ये 1.5 चमचा कॉर्नफ्लावर घेऊन त्यात 1 चमचा मिल्क पावडर, 4 चमचे दूध टाकून ते चांगले मिक्स करून घ्या। पावडरच्या गुठळ्या होऊन देऊ नका। एक कप दूध घेऊन त्यात प्रथम बनवलेले दुधाचे मिश्रण टाका। 2 चमचे साखर टाका आणि दूध घट्ट होईपर्यंत एक सारखे हलवत राहा। आपले पुडिंग तयार आहे। पुडिंग रूम टेम्परेचर मध्ये थंड होऊ द्या। ट्रे मध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन ते ग्लास किंवा बाउल ने एक सारखे करून घ्या। डेसिकेटेड कोकोनट वरती मिल्क पुडिंग ची लेयर करून घ्या। अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेऊन त्यात 1/2 चमचा लाल कलर टाकून ते बीटरने चांगले फेटून घ्या। व्हिपिंग क्रीमच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। एका ग्लास मध्ये पाइपिंग बॅग ठेवून त्यात व्हिपिंग क्रीम भरून घ्या। पाइपिंग बॅग चे टोक थोडे कट करा। पाइपिंग बॅग नसेल तर प्लास्टिक बॅग सुद्धा वापरू शकता। मिल्क पुडिंग वर व्हिपिंग क्रीम टाकून ती एक सारखी पसरून घ्या। पॅलेट नाइफ नसेल तर तुम्ही चमचा वापरू शकता। सेट होण्यासाठी 10 मिनिट फ्रीज मध्ये ठेवा। सेट झाल्यावर एक सारख्या पीसेस मध्ये कट करा। टर्किश डिलाइट तयार आहे। त्यावर सजावट करण्यासाठी पर्ल्स किंवा ड्रायफ्रुट्स वापरता येतील। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तोपर्यंत बाय बाय।